आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येडूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघावर शेतकरी विकास पॅनेलचे वर्चस्व कायम. येडूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक लागली होती. केवळ विरोध करण्यासाठी विरोधकांनी केवळ एकाच जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तेथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. राज्यसभा सदस्य खासदार प्रभाकर कोरे, आमदार महंतेश कवडगीमट, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले व दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे व संचालक अजितराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लागली. 6 जागा बिनविरोध झाल्या तर 5 जागांसाठी निवडणूक झाली. मात्र अजितराव देसाई व रणजित देसाई यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झालं. येडूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कर्जदार गटातून अ वर्गासाठी 5 जागांसाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत अजितराव देसाई, रणजित देसाई यांच्या शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी अप्पासाहेब बंडू बेळंकी 1413 मते, महादेव शंकर माने यांना 1429 मते, रणजित शिवाजीराव देसाई यांना 1512 मते, संजय गुंडा चव्हाण यांना 1452 मते, सचिन श्रीकांत पाटील यांना 1445 मते, तर पराभूत विरोधी उमेदवार कृष्णा अण्णाप्पा शिंगाडे यांना 465 मते मिळाली. तर सुवर्णा महादेव उमराने, रेणुका भरमाप्पा अमनगी, सरदार दस्तगीर अपराज, वाल्मिक शामराव कोळी, संजय लक्ष्मण माळकरी, महेश राजू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज म्हणणार आम्ही हा म्हणूनच काम करून घेणार आणि सगळेजण आमचंच ऐकायला पाहिजे. कारण का तर आम्ही सर्वांगीण सगळ्यांचा, गरीब शेतकऱ्यांचा, आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तिथे काम करतोय. कुठलाही आमचा निर्णय चुकीचा असत नाही, त्यामुळे आमचे संचालक आम्हाला सगळ्या पाठिंबा करतील. धन्यवाद. पीकेपीएसच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमच्या सर्वांचे लाडके नेते माननीय श्री अजितदादा देसाई यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आमच्या संस्थेचे चेअरमन श्री रणजितराव देसाई यांच्या नियोजनामध्ये ही जी 2018 पंचवार्षिक निवडणूक झालेली आहे, या निवडणुकीतून एकच सर्वांना संदेश मिळालेला आहे, तो म्हणजे येडूर, जुने येडूर आणि येडूरवाडी चे निर्विवाद नेते हे अजितराव देसाईच आहेत. आणि ज्या कुणी ही निवडणूक करण्यासाठी उमेदवाराला खोट्या भूलतापा देऊन ही निवडणूक घडवून आणली, त्यांना हा स्वच्छ संदेश आहे की येडूर परिसरातील लोक हे विचारपूर्वक मतदान करतात. मतदान करणं हा जरी हक्क असला तरी सुद्धा तो विचारपूर्वक करणं हा देखील फार महत्वाचा भाग आहे. आणि या निवडणुकीतून हे सिद्ध झालेलं आहे की लोक हे मूर्ख नाही आहेत आणि लोक विचारपूर्वकच मतदान करतात. आणि दुसरी एक गोष्ट, आज जे 1500 मतदान आम्हाला झालेलं आहे त्यातून आमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. पूर्ण तिन्ही गावांचा आणि सर्व शेतकऱ्यांचा विचार करून रणजितराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 5 वर्षांमध्ये येडूर पीकेपीएस आणखीन प्रगती करेल यामध्ये दुमत नाही. यावेळी विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून विजय उत्सव साजरा केला. महानकर न्यूज साठी येडूरहून राजू कोळी.